ते पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाचा घोळ संपता संपत नाहीये. EWS विद्यार्थ्यांना नव्यानं प्रवेश घ्यावे लागणार आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून याआधी प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलंय. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना नव्यानं खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागेल. या प्रवेशार्थ्यांसाठी येत्या 4 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. प्रवेशाच्या जागा वाढवण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारशी चर्चा करत आहे, मात्र प्रवेशाच्या जागांमध्ये अद्याप वाढ केलेली नसल्यानं राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून दिलेले प्रवेश रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर त्याच्या पुढे आम्हाला जाता येत नाही. मागच्या वेळी तो कायदा हा ECBCच्या बाबतीमध्ये राज्य सरकारचा होता आणि म्हणून त्यात आपण अध्यादेशही काढला होता, पण हा कायदा 10% जो EWSचा आहे हा केंद्र सरकारचा कायदा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला कुठे काही बदल करता येणार नाहीये आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु आता 4 जूनपर्यंत ही मुदत वाढून मिळालेली आहे. EWS विद्यार्थ्यांना नव्यानं प्रवेश घ्यावे लागणार आहेत. आपण बघतोय की पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाचा घोळ संपता संपत नाही. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून याआधी प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं, त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना नव्यानं खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागेल. या प्रवेश अर्जासाठी येत्या 4 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. प्रवेशाच्या जागा वाढवण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारशी चर्चाही करते, मात्र प्रवेशाच्या जागांमध्ये अद्याप वाढ केलेली नसल्यानं राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून दिलेले प्रवेश रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे.